हम बने तुम बने हम बने तुम बने। काय झालं? अरे मागची 15 मिनिटं तू फक्त एवढंच करतोय मग काय तर? मला तर असं वाटलं की क्षणभर आपण आजोळी गोठ्यात जाऊन बसलोय की काय? ही कुठली तुझी पद्धत रे पेपर वाचायची? सॉरी सॉरी, ऍक्च्युली काय ना, याच्यात ना एक लेख आलाय, खूपच इंटरेस्टिंग आहे. काय कशावर आहे लेख? अंध लोकांविषयी. म्हणजे अंध लोकांविषयी ना फारच इंटरेस्टिंग अशी माहिती दिली. त्यांची इतर इंद्रिय जसं की नाक कान स्पर्श ही ना आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि अलर्ट असतात. अरे असणारच. म्हणजे कसं आहे, आता दृष्टीच नाही म्हटल्यानंतर इतर ज्ञानेंद्रियांवरच त्यांची सगळी भिस्त असते ना. स्वाभाविक आहे ते रे. ऍक्च्युली पण तुला माहिती आहे, म्हणजे आपण जे डोळ्यांनी बघतो ना ते सगळं ते नाकानी स्पर्शानी किंवा कानांनी करतात यार. इंटरेस्टिंग आहे. नाही मला काय वाटतं माहितीये का, आपण जर आपले डोळे बंद करून इतर ज्ञानेंद्रियांवर जरा कॉन्सन्ट्रेट केलं ना तर तेही स्ट्रॉंग होते. नाही पण मी काय म्हणते, आपल्याला पथ्य असताना आपण बाहेरचं खायचं नाही हा जो एक कॉमन सेन्स असतो ना तो जर तू स्ट्रॉंग केलास तर त्याचा जास्ती फायदा होईल असं नाही का वाटत तुला? हसतंय काय? मी सिरियस आहे. रोज जर का तासभर आपण मेडिटेशन केल्यासारखं डोळ्यांना पट्टी बांधून इतर ज्ञानेंद्रियांवर कॉन्सन्ट्रेट केलं ना तर आपले ही ज्ञानेंद्रिय स्ट्रॉंग होतील. आपण करायला पाहिजे असं, फोकस करायला पाहिजे. तासभर जमणार आहे तुला? न जमणार काय त्यात, तूच कर. ओके ठरलंच. आता पुढला तासभर आय एम गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन माय अदर सेन्सेस. सृष्टी विदाउट दृष्टी. मकरंद काय इतके करत असं बघाव आई. हे आहात नाही ते? हो आहात आहात, आमची कामं चालली आहेत. आतापर्यंत बाहेरच्या कोकिळेचा आवाज ऐकू येत होता, आता माझ्या कोकिळेचं गुणगुणणं ऐकू येत. वा किती छान गाते माझी कोकिळा, असं आल्हाददायक वाटतंय. क्या वाट मकरंद, हे काय काय पोरकटपणा आहे हा? ए पोरकटपणा वगैरे काही नाही हर्षदा, तुला सांगतो गेल्या 10 मिनिटात ना मी इतक्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकले आहेत. म्हणजे आहेस ना हो? हा म्हणजे तुला सांगतो असं रोज जर मी केलं ना माझे कान असे तयार होते. अच्छा अरे पण ते नुसतं कानाने ऐकून येऊन उपयोग नसतो, ते ना आत झिरपलं पाहिजे आपल्या की नाही? आत प्लीजच, माझ्या डोक्यात आणि मनात असं कोरलं गेलंय इतके तयार झालेत माझे कान. हो ओला टॉवेल आहे ना तो असं कुठेही टाकायचा नसतो, पाळत घालायचा असतो बाहेर. झिरप आत चिल्ल कोरलं गेलं. व्हेरी फेनी, डोंट डिस्टर्ब मी. हा आवाज मी रोजच ऐकतो आणि तार स्वरात ऐकतो. एक्सप्रेशन बदललं म्हणून काय, लेट मी फोकस. मला इतर आवाज ऐकायचे, लेट मी फोकस. Now let me focus on my nose. सुगंध हा स्पर्श
एक क्षण थांब प्रिय. हा सुगंध असाच मनात साठवून घे. तुझा हा स्पर्श असाच मनात कोरून घेऊ. या नयनांनी मी तुला नेहमीच बघतो. या नयनांशिवाय तुझं सौंदर्य कल्पते. आपण आपल्या इतर ज्ञानेंद्रियांकडे किती दुर्लक्ष करतो ना. तुझा हा सुगंध, तुझं हे सौंदर्य, याची अनुभूती स्पर्शातून सुद्धा होते मला. असं वाटत की तुझा हा सुगंध, तुझा स्पर्श कायम मनात कोरून ठेवा. चालू दे तुमचं. शुअर, थँक्स. कोण होत? कोणी का? अरे तू सांगायचं ना यार. सांगायचं, तू मला बोलायला देशील तर सांगायचं ना. तुझं आपलं भलतच चालू आहे. काय तर म्हणे, ज्ञानेंद्रियांची स्ट्रेंथ वाढवतोय मी. सॉरी सॉरी, काय झालं, मी ऍक्च्युली स्पर्श आणि नाक याच्यावर फोकस करायला गेलो आणि कानाचा फोकस हल्ला माझ्या. बरं बरं, काय ते पुरक जा, मला ना काम आहेत भरपूर. मकरंद बने, असं एकेका ज्ञानेंद्रियावर फोकस करून नाही चालणार. डोळे बंद झाल्यानंतर इतर सगळी ज्ञानेंद्रिय एकत्र जागृत व्हायला हवीत. ओके ओके, लेट अस फोकस ऑन ऑल अदर सेन्सेस ऍट अ टाइम. मी तुला कोथिंबीर देते का? मकरंद पण ना खरंच काय एवढं झालं पण तुझं काय काम? ही म्हणाले की तुझं काहीतरी ऑफिसचं काम चालू आहे, आपण स्वयंपाक करून टाकूया. हो झालं झालं आई. हो त्या म्हणाने फार लवकर अटकलं. काय ग, काय झालं बाळा? सुरी. येस, मला जरा एक कप चहा मिळेल का? नाही अगं, काय नाही नाही देते. आणि हे काय, तू अजून पट्टी लावून फिरतोयस? आई नुसतं फिरत नाहीये, तो घोळ पण घालून ठेवतोय नुसता सगळीकडे. काही तुला चहा वगैरे मिळणार नाहीये. तुझी ती बाकीची ज्ञानेंद्रिय झालेत ना अशी स्ट्रॉंग, ती वापर आणि ती वापरून मग चहा कर. ठीक आहे, करतोच मी चहा. तसंही मला जरा लेस रिस्की चॅलेंज हवंच होत. लेस रिस्की म्हणजे काय रे? अहो म्हणजे स्टॅच्यू. काही नाही, स्टॅच्यू. बरोबर बरोबर, स्टॅच्यू. सो लेट मी मेक टी विथ डोळ्यावर पट्टी. यस, सगळ्यात आधी मला सांगा भांड कुठे आहे. मला बाजू इकडे, माझी डावी उजवी काहीतरी. आता नळ हे पुढे, अजून हात, अरे हात पुढे, असं पुढे. अरे बाहेर साठते रे पाणी. थँक्यू आई, पण आता मी करीन. प्लीज प्लीज. किती पावलं आहे? पाच पावलं सर. एक, दोन, तीन. अरे कुठं बोलतेस तुझी का? स्टॅच्यू पुन्हा. माझी पाच पावलं. काय तुझी पाच पावलं? एक, हळूहळू. मी लावते गॅस, तू नको. लावतो ना मी. नको नको, मी लावते. आता साखर इकडून उजवीकडे तिसरा डबा. नाही, हाय हाय हाय. साखर साखर साखर. अरे आता चहा पिऊन गेला. भांड 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 पडली बरोबर. येस सांडे हा अंग साखर झालेली आहे. काकून झाकण कुठे गेलं? अरे मी खाली ठेवलं होतं. येस, आता चहा पत्ती. मी टाकते, मी टाकते. हो कारण तू मगाशी साखरेच्या ऐवजी ना मीठ घालणार होतास. हो तुली खाली डबा दिला ना म्हणून. आणि पाणी तर आईनीच भरून दिलंय, गॅस मी लावून दिलाय. मग तू कसला रे चहा करतोयस? हो आता काहीही झालं तरी चहा पत्ती मीच टाकणार आहे. हो तुम्ही बाजू लावा, बाजू लावा. हो बाबा ये.
कोणी बोलू नका, मला मला सापडली आहे चहा पत्ती, सापडली आहे. यस. काय म्हणजे तिखट आहे ते. अरे मग मकरण मकरण काय तिखट तिखट म्हणायचं काय भाई. हे बाहेर तू आधी शांत हो, बाहेर जाऊन बस, मी तुला चहा आणून देते. आणि आधी पहिली ती डोळ्याची पट्टी काढ. अहो तिकडे फ्रीज आहे आपटाल. सांगत होते ते ऐकत नाही अगदी. अरे देवा नारायण वासुरे. आई बघ ना, सांग ना त्याला काही. अरे काय रे बाबा, ही तुझी सर्दी. सकाळी तर बरा होतास. अहो आप्पा सर्दी नाही गो, सर्दी नाही. ऍक्च्युली काय झालं, मी ते चहा करायला गेलो. मी माझं गाणं सिरियसली नाही घेतलं, पण तुझा हा जो काय पोरखेळ चाललाय ना, तो सिरियसली घेतलाय. म्हटलं आता तुझी चांगली टेस्ट घेऊया म्हणून टीव्ही बंद करून लागलेला आहे. आता तुला एक गाणं मी असे स्ट्रॉंग करून सोडतो ना, जस्ट इमॅजिन. आता मी गातो आणि तू इमॅजिन कर मधुवाला. नाही म्हणजे मी खूप प्रयत्न केला, पण मला ना फार तर अजित दिसतोय. हो अजित, आय मीन इतका वाईट गातो मी. आप्पा काय आहे ना, माझे डोळे उघडे असते ना, डोळ्यावर पट्टी नसती तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मी कदाचित खोटं बोलू शकलो असतो. पण काय करणार, माझी आता सगळी भिस्त माझ्या कानांवर आहे. हा, त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरचे भाव मला दिसत नाही ना, कानांना फक्त तुमच्या ओठातला ऐकू येतो आणि ते फार भयानक आहे. मग आता तुझे कानच तुला धोक्याची सूचना देती. धोक्याची सूचना? येस. म्हणजे सुधा, जरा माझी वेताची छडी आण ग. दे ग दे. आप्पा आईनी खरंच आणली की काय छडी? आता डोळ्याची पट्टी काढून बघायचं का छडी खाऊन, हे तुझं तू ठर. तुला माझं गाणं ऐकताना अजित आठवतो काय? आप्पा आप्पा नको, आता मी मोठा झालो. आप्पा नका, प्लीज प्लीज आप्पा नको नको. आप्पा 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 नको नको. अरे 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 पडशील ना हे. नाही, दरवेळेस माझं राज्य येतो. ए मागच्या वेळी मी घेतलं होतं. मी सुरुवाती विषय म्हणते, नेहमी माझ्यावर पहिलं राज्य येतो. काय झालं? अरे काय झालं बाबा? हा डोळ्यांना काय झालं? नाही नाही नाही, माझ्या डोळ्यांना काही झालेलं नाहीये. मी माझ्या इतर सेन्सेसना स्ट्रॉंग करण्यासाठी माझ्या डोळ्यांना ब्रेक दिला. मग तुझं राज्य? कसलं राज्य? अंधळी कोशिंबिरीच. ते आमच्या ठरत नव्हतं की कोणी राज्य घ्यायचं. ऍक्च्युली गुड आयडिया हे, म्हणजे याच्यामुळे ना माझे इतर सेन्सेस अजून जागृत होते. चलो लेट्स स्टार्ट. हा सपन 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 कुठे? हा ये ये नीट. बाबा ये ये काका. मी पण आपण बाबाला थांबायला सांगूया का? नको नको, आपण त्याला थांबवलं तर त्याला वाटेल की आपण हरलो. त्यापेक्षा ना तू स्वतःच त्याची पट्टी काढेल असं काहीतरी करूया. काय करूया? आयडिया. काका! सई 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 सई. आ आ आ
हळूहळू हळू काय पिटली का हाऊस काय ओरडताय त्याला बरा झाल्यावर ओरडा लागलंय बिचाऱ्याला अरे पण त्याच्या चुकीमुळेच लागलंय ना देवाने दिलेत ना डोळे मग कशाला डोळ्यावर पट्टी बांधून फिरायचं सगळीकडे सॉरी अप्पा पण माझा उद्देश एकदम प्रामाणिक होता अरे अचानक एका इंद्रियाचं काम नाकारून इतर इंद्रियांवर भिस्त ठेवून कसं चालेल खरं तर डोळे म्हणजे निसर्गाचं मूर्त रूप बघण्याचं वरदान आहे आपण देवाचे आभार मानायला पाहिजे त्याने आपल्याला दृष्टी दिली ऍक्च्युली मकरंद डोळ्यावर पट्टी बांधून अर्ध्या तासात तुझी ही तारांबळ उडाली जस्ट इमॅजिन ज्यांना दृष्टीच नसते ते लोक जगात कसे वावरत असतील हो ग दादा सईचा आवाज ऐकून तुम्ही किती घाबरून गेला होतात पॅनिक झाला होतात त्यांना ऍक्च्युली डोळे नाही आहे दिसत नाही दृष्टी नाही ती लोक राजरोज ट्रेननी प्रवास करतात गर्दीत जातात भरघोस वेगाने धावणाऱ्या लोकलमध्ये कसे चढतात देव जाणे आणि एवढंच नाही तर शिकून स्वतःच्या पायावरती उभं राहतात संसार करतात चार चौकांसारखं आयुष्य जगतात आणि हे सगळं करताना दृष्टी नसल्याच्या दुःखाची एक साधी रेषही त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरती नसते हे सगळं कसं काय करतात कोण जाणे कठीण आहे कसं करतात ठाऊक नाही आप्पा पण हे सगळं करायला ना धाडस मात्र नक्की खूप लागत असणार त्यांच्या या धाडसाला आणि जगण्याच्या जिद्दीला ना सलाम अरे नुसता सलाम नाही आपण त्यांना आधारही द्यायला हवा आणि त्यांना मदत करायला हवी त्यांना केलेली मदत म्हणजे आपल्याला देवाने दिलेल्या दृष्टीसाठी त्याचे मानलेले आभारच आहे खरंच देवा थँक्यू व्हेरी मच इतकी सुंदर सृष्टी निर्माण करण्यासाठी आणि ती बघायला म्हणून आम्हाला दृष्टी देण्यासाठी अप्पा मी ना ठरवलंय म्हणजे मी गेल्यानंतर माझे डोळे कोणाला तरी मी देणार मी नेत्रदान करणार अरे मग तू एकटा कशाला आपण सगळेच करूया की करेक्ट आहे अप्पा म्हणजे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या अख्ख्या भने फॅमिलीला आपल्या नजरेतून जग बघता येईल आणि आपण कमावलेलं दृष्टी दिल्याचं पुण्य आपल्या मुलांना मिळेल अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा सोनी लिव्ह वी लिव्ह टू एंटरटेन